सगळं काही सुरळीत चाललेलं असतं. आपण इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केलेली असते, काही शब्द आपल्याला अवघड जातात, काही जड जातात, तरी ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. डेली वापरले जाणारे वाक्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे सगळं चालू असताना आपल्याला असे काही शब्द भेटायला येतात की ज्यांच्यामुळे आपल्या डोक्याचं भरीत होऊन जातं. उदाहरणार्थ डिसइंटरेस्टेड, अनइंटरेस्टेड, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, अशोर, इन्शोर, एन्शोर. झाला का नाही गोंधळ? सगळ्यांचा गोंधळ होणं साहजिक आहे, कारण की या शब्दांमध्ये ऐकल्यानंतर आपल्याला जास्त बदल जाणवत नाही, परंतु या शब्दांचे अर्थ वेगवेगळे. चिंता करायची नाही, हे शब्द आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. म्हणून नेहमीसारखी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, जेणेकरून या व्हिडिओतला प्रत्येक शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊ दे. चला तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या शब्दापासून. पहिले 3 शब्द तुम्ही पाहू शकता, त्यासोबतच एका साईडला तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा देण्यात आलेले आहेत, सो दॅट ते तुम्हाला समजून घेण्यासाठी अजून सोयीस्कर होऊन जाईल. आपण वेळ आली तर ते एक्झाम्पल सुद्धा एक्सप्लेन करूयात, परंतु शब्द नक्की आपण एक्सप्लेन करतच पाहणार आहोत. तर पहिले 3 शब्द तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अशोर, इन्शोर आणि एन्शोर. अशोर म्हणजे काय? आश्वासन. ओके, म्हणजे उदाहरणार्थ राजकारणी लोकांना दरवर्षी आश्वासन देतात, मग तिथं काय येईल? हा सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे बरं का. याचं आन्सर काय यायला पाहिजे? पॉलिटिशियन्स अश्योर पीपल एव्हरी इयर. ओके, दुसरं काय? त्याच्याकडे लाईफ इन्शुरन्स आहे. इन्शोर म्हणजे विमा. ओके, तर त्याचं उत्तर काय झालं? ही हॅज लाईफ इन्शुरन्स. परंतु तिसऱ्या शब्दाचं अर्थ काय? एन्शोर. एन्शोर म्हणजे खात्री करणे. म्हणून एक्झाम्पल काय आहे? मी खात्री करत आहे. मग आन्सर काय आलं? आय एम एन्शोरिंग. आय एम एन्शोरिंग. परत एकदा व्यवस्थित तिन्ही शब्द त्यांच्या उदाहरणासहित पाहून घ्या. आपले पुढचे 2 शब्द आहे अनइंटरेस्टेड आणि डिसइंटरेस्टेड. ओके, सॉरी, डिसइंटरेस्टेड अगोदर आहे आणि अनइंटरेस्टेड नंतर आहे. डिसइंटरेस्टेड म्हणजे काय? निराश. ओके, परंतु अनइंटरेस्टेड म्हणजे काय? रस नसलेला, इंटरेस्ट नसलेला थोडक्यात. या अगोदर आपण खूप वेळा ऐकलेला आहे, वापरलेला सुद्धा असेल, तर जो वापरलेला आहे तो अनइंटरेस्टेड शब्द आहे. परंतु डिसइंटरेस्टेड सुद्धा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो निराश. मग काय झालं? तो निराश आहे, तो नाराज आहे प्रकारे. मग त्याचं काय येणार? ही इज डिसइंटरेस्टेड. ही इज डिसइंटरेस्टेड. परंतु मला त्याच्यात काही रस नव्हता किंवा मी त्याच्यात इंटरेस्टेडच नव्हतं. मग त्याच्यामध्ये काय येणार आन्सर? याचं आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन दॅट. I was not interested in that. एक्झाम्पल सेट करून एकदा हे शब्द व्यवस्थित पाहून घ्या. चला तर वळूयात पुढच्या शब्दांकडे, एमिग्रेट आणि इमिग्रेट. एमिग्रेट म्हणजे काय? एखाद्या स्थळावरनं, एखाद्या ठिकाणावरनं कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे किंवा कायमस्वरूपी तिथून स्थलांतरित होणे, त्याला म्हणतात एमिग्रेट. मग आन्सर काय आलं? एखादं एक्झाम्पल काय आलं याचं? की ते गावावरनं स्थलांतरित झाले. ते गावावरनं स्थलांतरित झाले. लक्षात घ्या, स्थलांतरित झालेले आहेत. जिथून स्थलांतरित झालेले त्या ठिकाणाला म्हटलं जातं, त्या क्रियेला म्हटलं जातं एमिग्रेट. मग काय होईल? दे एमिग्रेटेड फ्रॉम विलेज. परंतु याच्या विरुद्ध काय आहे? इमिग्रेट. इमिग्रेट म्हणजे एखाद्या स्थळावर किंवा एखाद्या स्थळी, एखाद्या स्थानी कायमस्वरूपी स्थलांतरित होणे. मग काय झाले? तो शहरात स्थलांतरित झाला. तो शहरात स्थलांतरित झाला. मग काय झालं? ही इमिग्रेटेड इन सिटी. ही इमिग्रेटेड इन सिटी. व्यवस्थित एक्झाम्पल्स आहेत. परत एकदा हे शब्द पहा, माझं खूप कन्फ्युजन झालं सुरुवातीला. 2-3 वर्षापूर्वी हे शब्द ऐकलेले येतात, परंतु आज अचानक आठवलं म्हणून हा व्हिडिओ यावरती बनवायचं ठरवलेला आहे. अशी अपेक्षा करतो की यातला प्रत्येक शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात होतो, कुठल्या गोंधळात होत नाही आहे. कारण की एका साईडला शब्द आणि एका साईडला तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा लगेच एक्सप्लेन करण्यासाठी मी मांडलेले आहेत. चला तर पाहूयात पुढचे शब्द, इम्प्ली आणि इन्फर. इम्प्ली आणि इन्फर. इम्प्ली म्हणजे काय? सुचवणे. तर इन्फर म्हणजे अनुमान लावणे. मग काय? पहिले एक्झाम्पल पहा, काही त्याने तिला सुचवलं. त्याने तिला सुचवलं, आन्सर काय आलं? सिम्पल पार्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. मग काय होईल? ही इम्प्लाईड हर. ही इम्प्लाईड हर. परंतु याचं दुसरं एक्झाम्पल काय आलं? इन्फर्जन. तिने जे सांगितलं त्यावरून मला अंदाज आला की तू बरा नाही आहेस. ओके, अंदाज लावला. आन्सर काय आला याचा? आय इन्फर फ्रॉम व्हॉट शी सेड दॅट यू हॅव बीन नॉट वेल. म्हणजेच काय? तू बरा नाही आहेस, हे मी अंदाज लावला एका प्रकारे जे काही ती म्हटली त्यावरनं. एक्झाम्पल्स व्यवस्थित पहा, हे प्रत्येक शब्द व्यवस्थित नजरे घालून चुकता गेला पाहिजे, तरच तुम्हाला यातला फरक लक्षात येणार आहे. पुढचे 2 शब्द आहेत ले आणि लाय. ले आणि लाय. ले म्हणजे ठेवणे किंवा घालणे आणि लाय म्हणजे खोटे बोलणे. ले म्हणजे आता याचे एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल काय? लॅपटॉप काळजीपूर्वक टेबलवरती ठेवा. लॅपटॉप काळजीपूर्वक टेबलवरती ठेवा. काय आलं? ले द लॅपटॉप केअरफुली ऑन टेबल. ले द लॅपटॉप केअरफुली ऑन द टेबल. ओके, त्याच्या विरुद्ध त्याच्या नंतरचं एक्झाम्पल काय आलं? तो खोटं बोलत होता. सॉरी, आहे तो खोटं बोलत आहे. आन्सर काय आलं? ही इज लाईंग. ही इज लाईंग. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे. पुढचे 2 शब्द पहा. लूज लूज. लूज म्हणजे पहिलं काय? लूज म्हणजे डिल्ल होणे.
आणि दुसरं लूज म्हणजे काय गमवणे एखादी गोष्ट गमवणे मग पहिलं गार्टन दिल्ली आहे नॉट इज लूज गार्टन दिल्ली आहे नॉट इज लूज परंतु त्याने पैसे गमवले त्याने पैसे गमवले ही लॉस्ट मनी ही लॉस्ट द मनी लक्षात येते लूज आणि लूज ऐकल्यानंतर एखाद्याचं साजे की कन्फ्युजन होणं सहज एखादं कन्फ्युज होऊन जाईल लूज आणि लूज परंतु याचे स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे बाय चान्स चुकून जर तुमची इथे स्पेलिंग मिस्टेक झाली ना तर तुमच्या शब्दाचा गैरअर्थ होणार आहे पुढचे तीन शब्द पहा देअर 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 हां काय समजलं हां हे लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आले पहा पहिलं देअर म्हणजे काय त्यांचा त्यांची त्यांचे दुसरं देअर म्हणजे काय तेथे तिकडे आणि तिसरं देअर म्हणजे काय ते सर्वजण आहेत मग आता याचे उत्तरं पहा सॉरी एक्झाम्पल्स पहा पहिलं एक्झाम्पल काय त्यांचं ऑफिस नवीन आहे त्यांचं ऑफिस नवीन आहे मग काय आलं देअर ऑफिस इज न्यू देअर ऑफिस इज न्यू परंतु मी तिकडेच होतो मी तिकडेच होतो किंवा मी तिथेच होतो मग काय येणार आय वॉज देअर आय वॉज देअर परंतु पुढचं लास्ट एक्झाम्पल काय आहे ते सर्वजण शेतकरी आहेत ते सर्वजण शेतकरी आहेत मग काय आलं दे आर फार्मर्स दे आर फार्मर्स अशा पद्धतीने हे देअरचा तीन अर्थ होतात परंतु त्याचे स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पाहून घ्या सगळे स्पेलिंग्स आणि त्याचे एक्झाम्पल्स हे ते शब्द येतात ज्यांचे अर्थ एक आहेत ओके परंतु उच्चार वेगवेगळे आहेत त्यांचे स्पेलिंग वेगवेगळे येतात आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवेत म्हणून मी तुम्हाला हे शेवटच्या स्लाईडमध्ये मांडलेले आहे हे एवढे अवघड नाही आहे बाबा हे प्रत्येकाने लिहून जर काढले किंवा तुम्ही जर आता नोटबुक जर समोर ठेवले असेल तर अतिउत्तम शक्यतो हे असे व्हिडिओज पाहण्यावर आपल्या चॅनलवरचे एक नोटबुक सोबत ठेवत चला कारण की सगळे जे काही आपण बनवतो ते सिक्वेन्स वाईज बनवतो ओके सिरियल नुसार आपण सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्व तर मित्रांनो होते की नाही हे शब्द डोक्याचं भरीत करणारे होय हे शब्द मॅक्झिमम लोकांना यातलं काहीच अंतर लक्ष देत नाही जर चुकून स्पेलिंग मिस्टेक जर झाला अशा शब्दांमध्ये तर अर्थच बदल होऊन जातो म्हणजे गैरअर्थ होऊन जातील तुमच्या बोलण्याचे असं होता कामा नाही ना हा आपल्याच नाही बाकीच्या बाबतीत सुद्धा होता कामा नाही म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा हा व्हिडिओ लगेच व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की हिट करा जेणेकरून तुमच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्याकडे राहतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना हा आवडला ना मग लाईक बटन हिट करा बरं प्रत्येक एक एक लाईक मला खूप मोटिवेशन देतो म्हणून लाईक बटन हिट करून माझा उत्साह वाढवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला हा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून शेवटपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच